स्नेहा भागवत गोवा आयुर्वेदिक मेडिकल एसोसिएशन हाँ डॉक्टर स्नेहा भागवत गोवा आयुर्वेदिक मेडिकल एसोसिएशन जनरल सेक्रेटरी मुझे बरबर आसा डॉक्टर जॉय परेरा आणि डॉक्टर दीपाली शिरवेकर। आज आम्ही हंगा मुद्दाम कोविड काळ असून सुद्धा मुद्दाम आज आम्ही हंगा तुमच्या मुखार एक पॉइंट दवरपाक आयिल्ले आसा कारण काल आमचे ऑनरेबल सीएम हाजे डिग्रीचेर एक क्वेश्चन मार्क आयलो आणि ज्या मनशान हो क्वेश्चन मार्क केलो ताजे म्हाका नाव सुद्धा घेवपाची गरज ना, सगळ्यांक खबर आसा ज्या मनशान हाजेर क्वेश्चन मार्क केलो ताका पयली म्हणजे कळपाक जाय की क्वेक हाजो अर्थ कितें। क्वेक उगीच कोणाकूय म्हणना, अ पर्सन हू प्रिटेंड्स टू शो दॅट ही वेन ही डझंट हॅव अ डिग्री अँड मिसलीड्स द पीपल ऑर ट्रायज टू प्रॅक्टिस इन अ रॉंग वे, दॅट पर्सन इज कॉल्ड अ क्वेक। आता जेव्हा एका मनशाक ज्याचे कडे कंप्लीट बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही डिग्री असा, जी CCIM म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आणि अप्रूव्ह केली ही डिग्री असा, ताज्या त्या डिग्रीक कोण तरी एक मनीस क्वॅक म्हणता आणि ते ती डिग्री आयुर्वेदाची डिग्री असा, ह्याच डिग्री आमचे सगळे आयुष डॉक्टर्स प्रॅक्टीस करता। आज हे आयुष डॉक्टर्स कोविड केअर सेंटरांनी असा, फ्रंटलाईन वर्कर्स असा, GMC जावं साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जावं PHC, सगळे प्रकारचे फ्रंटलाईन वर्करचे कामां करता, टेस्टिंग IPD पळोवप किंवा बाकी सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलांनी बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर्स असा। सो हे सगळे डॉक्टर्स क्वॅक असे तुमचा अर्थ असा काय किदें, हो माझा पहिला प्रश्न असा। दुसरो प्रश्न, जेव्हा आम्ही एका गोय राज्याचे CM या पर्सनॅलिटीक जेव्हा आम्ही क्वॅक म्हणता हाजे हाजो तुम्ही किदें तरी ताज्या फाटल्यान निश्चित पहिली म्हणजे योग्य तो पाठ पुरावो करपाक जाय आशिल्लो, उगीच अशें उलोवप ते सुद्धा ह्या पॅन्डेमिकाच्या काळांत। आता पॅन्डेमिक ही गोष्ट वेगळी धरून तुम्ही इन्फोडेमिक करपाक लागिल्ले आसा, म्हणजे मिस इन्फॉर्मेशन करप, मिस गायड करप लोकांक। जर तुमचे कडे खरे किदें तरी लोकां खातीर करपाक जाय जाल्यार फुडें या, ह्या क्रायसिसाच्या काळांत फुडें या। आमी आयुष डॉक्टर सुद्धा आज फुडें रावन काम करता, आमकां कोण कॉल करता, कोणी किदें आमकां विचारता जाल्यार आमी तांकां गायड करता। आमी आयुष किट डेव्हलप केल्लें आसा, ताज्या नंतर IMA बरोबर आमी एकत्र जावन फुडें लोकांक टेलिकन्सल्टेशन दिता। सगळे गोश्टी करत असताना एखाद्या पॅथिक क्वॅकरी अशें नेम करप म्हणजे हो इन्फोडेमिक जावन आसा। आणि ताजे बरोबरच ही ऍक्टिव्हिटी जेव्हा आयुर्वेदाक तुम्ही असे म्हणता, विच इज इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, इट इज ऑल्सो व्हेन यू से ऑर क्वेश्चन दिस यू आर ऑल्सो नेम टू बी एंटी नॅशनल, बिकॉज व्हेन यू आर क्वेश्चनिंग अ पॅथी विच इज फ्रॉम इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन विच बिलोंग्स टू इंडिया, वेअर नॉट ओनली इंडिया बट अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हॅव स्टार्टेड रेकॉग्नायझिंग दिस पॅथी, have been taking them, taking this pathy to their countries, and you are questioning this pathy today. This is a complete anti-national activity, and in this time of pandemic, this will not be tolerated by the public and by us, especially all the Ayush doctors. It will not be tolerated any time, not only today, because this is something which is completely intolerant. We are also working in the same lines as other doctors and we have the degree which is recognized. So kindly give a proper answer to this, and otherwise there will be a lot of agitation kind of in between the doctors. We are not having any problem with any doctors, but this kind of public nuisance is a bad thing and misleads the public. Okay, tumche kade kide registration bi asa tumcha goya ta manje ayurvedic jo dutur jata tan kide kone asa hota ha. So CCIM mhanun amchi central council of indian system of medicine mhanun amchi national body asa, ani taje nantar goyan goa board of indian system of medicine taje under amka fulle registration melta. Ata navin November act 2019 prahman नवीन ऍक्ट तयार झालं असा, ज्यातून दोन बॉडीज सेपरेट झाले असा, म्हणजे होमिओपॅथिक काउन्सिल आणि गोवा आयुर्वेदिक काउन्सिल ऍक्ट अँड अलाइड सिस्टम
म्हणून एक नवीन कौन्सिल तयार झाली आसा. ताजी बी घोषणा फाटीच केल्या लास्ट विकान. ताजी हांव प्रेसिडेंट जावन आसा, हे एक मेंबर आसा. मागीर डॉक्टर महेश वेल्लेकर एक मेंबर आसा, डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाय एक मेंबर आसा, आणि डॉक्टर विनायक प्रभुदेसाय, आणि आमचे डेप्युटी डायरेक्टर डीएचएसचे हे आमचे मेंबर सेक्रेटरी आसा. सो ह्या बॉडी अंडर जे कोण आयुर्वेदिक डॉक्टर्स पास आउट जाता आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंटर्नशीप, तांकां इंटर्नशीप कम्प्लिशन सर्टिफिकेट दिता, त्या डॉक्टर्सांक आमी रजिस्ट्रेशन दिता. आणि त्या बॉडी अंडर आमचे आता खूप पुढे कामं जाऊची असा, म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट असू किंवा बाकीचे जे गोष्टी असू, आमचे डॉक्टर्सचे जे किती पॅनल फॉर्म करपाचे असू, हे सगळे गोष्टी आम्ही पुढे वचून करतली. बेसिकली आय कंडेम कॉलिंग आर ऑनरेबल सीएम सर ॲज अ क्वॅक बिकॉज दिस इज अ ट्रिव्हियल इश्यू. फर्स्ट ऑफ ऑल इट कुड हॅव बीन अ टायपोग्राफिकल एरर. दिस टायपोग्राफिकल एरर विच वॉज पॉइंटेड आउट बाय मिस्टर दुर्गादास कामत, इट कुड हॅव बीन डन बाय द प्रिंटर, बाय द डिपार्टमेंट. So, for such trivial issues, taking our CM's name again and again and involving him in this trivial issue is condemnable. It shouldn't be done. And a wrong message goes to the public saying that an Ayurveda doctor is a quack. So, the same curriculum, that is almost the same curriculum that is there for MBBS doctors, similar curriculum is there for Ayurveda doctors. It is a rigorous curriculum of 5.5 years. They do their graduation followed by post graduation. So calling an Ayurveda doctor quack is condemnable, and all the time taking the name of CM and making him responsible for such trivial issues, which could have been a mistake of the printer or the department. Such a typographical error can happen. So it is condemnable and it shouldn't be done. Sir.